विदर्भामधील वर्धा जिल्ह्यामध्ये एक लोकसभा तर 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांवरती भाजपचं वर्चस्व असून यंदाही रामदास तडस बाजी मारतील अशा चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे भाजपची घौडदौड रोखण्यासाठी मवियाच्या माध्यमातून तगडा उमेदवार शोधण्याचा प्रयत्न होतोय. विधानसभेचे 4 पैकी 3 मतदारसंघ हे भाजपच्या ताब्यात आहेत. एकमेव देवळी मतदारसंघ हा काँग्रेसकडे आहे. या 4 विधानसभा मतदारसंघात भाजप कामाला लागली आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीनं सुद्धा कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. वर्ध्यात आमदारकी खासदारकीची काय आहे गणित? भाजपाचे खासदार रामदास तडस 2024 मध्ये हॅट्रिक साधणार का? काँग्रेसकडून अमर काळे हे राष्ट्रवादीकडून सुबोध मोहितेंचं आव्हान. विधानसभेत आरबीचे आमदार दादाराम केचेंची नाराजी भाजपाला भोवणार. जिल्ह्यातील 4 पैकी 4 मतदारसंघ भाजपाचा झेंडा की संघर्ष होणार? वर्धा लोकसभा मतदारसंघात रामदास तडस हे 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांत भाजपाच्या चिन्हावर विजयी झालेत. चांगला जनसंपर्क असा परिचय असलेले तडस 2024 लोकसभेत हॅट्रिक साधणार का याची चर्चा सध्या वर्ध्यात सुरू आहे. वर्धा लोकसभेचं काय गणित? 2019 निवडणुकीत भाजपाच्या रामदास तडस यांना 5,78,364 मत, काँग्रेसच्या चारुशीला टोकस यांना 3,91,171 मत, बसपा आणि वंचितच्या उमेदवारांना 30,000 वर मत. रामदास तडस यांच्या समोर तगड्या उमेदवारांचा शोध मवियाकडून सुरू. काँग्रेस बरोबरच राष्ट्रवादीही वर्ध्याच्या जागेसाठी आग्रही असल्याची चर्चा. काँग्रेसकडून माजी आमदार अमर काळे यांच्या नावाची चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आणि सहकार नेते आणि माजी आमदार सुरेश देशमुख यांची नावे चर्चेत. भाजपाला रोखण्यात काँग्रेस अपयशी ठरत असल्यानं या जागेसाठी राष्ट्रवादी उत्सुक असल्याचं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपाचाच खासदार पुन्हा वर्ध्यात दिसेल असा भाजपा नेत्यांचा दावा आहे. राष्ट्रवादीची भूमिका येणाऱ्या विधानसभा असो की लोकसभा असो या याच्यात आमची पक्ष बांधणी पक्ष मजबूत करणे या दृष्टिकोनातून आम्ही गेल्या 1 वर्षापासून काम सुरू आहे. आम्ही सुरुवातीला 1 वर्षापासून बूथ बांधणीवर सर्वात जास्त आम्ही जोर दिलेला आहे. कार्यकर्त्याचं संघटन मजबूत करणे, अनेक बरेचसे कार्यकर्ता हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात मी 1 वर्षा म्हणजे 7,000 नवीन कार्यकर्त्यांचे प्रवेश या भागामध्ये घेतलेले आहे. गेल्या काही वर्षापासून बूथ सशक्तीकरण अभियान सुरू आहे आणि वर्धा लोकसभा मतदारसंघातील 1,314 बूथची बांधणी मजबूतपणे केल्यामुळं लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी महाविकास आघाडी सरकार असेल, महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल, अन्य जे कोणी असेल, भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा उमेदवाराच्या समोर निश्चितपणे ते टिकाव धरणार नाही याची मला काय संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना खात्री आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर या ठिकाणी विद्यमान खासदार रामदास तडस यांनी भाजपची बाजू भक्कम निर्माण करून ठेवलेली आहे आणि या भक्कम बाजूला शह देण्यासाठी महाविकास आघाडीसुद्धा कंबर कसलेली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने वर्धा लोकसभा मतदारसंघावर आपला हक्क दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि त्यासाठी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील हे प्रयत्नशील असल्याचेसुद्धा आपल्याला दिसून येते. दुसरीकडे आपण जर बघितलं तर काँग्रेसने मागच्या वेळी फार मोठी मुसंडी काही त्यांना मारता आली नसल्याकारणामुळं यावेळी राष्ट्रवादीने आपला हक्क या मतदारसंघावर दाखवायला आता सुरुवात केली आहे आणि त्यासाठी हालचालीसुद्धा सुरू केलेली आहे. विधानसभेचा विचार केला तर वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघ आहेत. विधानसभेसाठी कुणाच्या नावांची चर्चा? जिल्ह्यातील आर्वी, हिंगणघाट आणि वर्धा मतदारसंघात भाजपाचे आमदार, देवळीत काँग्रेसचा आमदार. आर्वी विधानसभेचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनी सरकार विरोधात उघड नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे दरवेळेप्रमाणे भाजपा उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.
फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखेडे यांच्या नावाची चर्चा. आरवीत काँग्रेसच्या वतीने माजी आमदार अमर काळे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं तर त्यांच्या पत्नी मयुरा काळे या निवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. हिंगणघाट मतदारसंघातून भाजपाचे समीर कुणावर आमदार आहेत. मात्र सध्या मतदारसंघात सुरू असलेल्या शासकीय महाविद्यालयाच्या जनतेच्या लढाईत आमदार दिसत नसल्यानं स्थानिक जनता त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. हिंगणघाट मधून काँग्रेस सोडून शिंदे गटात आलेले माजी राज्यमंत्री अशोक शिंदे हेही उत्सुक आहे. तर राष्ट्रवादीकडून अतुल वंदिले यांचेही नाव चर्चेत आहे. देवळी विधानसभेवर काँग्रेसची मजबूत पकड आहे. माजी मंत्री रणजित कांबळे यांच्या समोर भाजपाच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. वर्धा मतदारसंघातून पंकज भोयर भाजपाचे आमदार, मोवियाकडून उमेदवाराचा शोध सुरू. 2024 लोकसभा निवडणुकात काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतच लढणार आहे. बाकी जागांची जे वाटणी आहे ते वरिष्ठ लोकांची जे समिती होईल त्याच्याप्रमाणे होईल. वर्धा जिल्ह्यात तसं काँग्रेस पक्षाचंच वर्चस्व आहे. आताही भाजप नंतर सगळ्यात जास्त लोकप्रतिनिधी हे वर्धा जिल्ह्यात काँग्रेसचेच आहे. ग्रामपंचायत या काँग्रेसच्याच आहे. पण तरीही सगळ्या पक्षांचं एकमत होऊन कुठं जर उमेदवार कोणाजवळ म्हणजे तगडा असन त्याला त्याला शेवटी ताकद आमची काँग्रेसची राहील. पण शक्यतो वर्धा जिल्ह्यात असं मला वाटतं की गांधी जिल्हा आहे, गांधीजीचं विनोबाजीचं हे आहे आणि परंपरागत काँग्रेसचाच मतदारसंघ राहिलेला त्यामुळे इथं काँग्रेसच लढण. असं आहे की मागच्या वेळेस ही विधानसभा सेनेच्या वाट्यावर गेली होती. ती बीजेपीच्या वाट्याला असती तर 100% यावेळेस आम्ही काँग्रेसच्या जो कोणी आमदार आहे रणजित कांबळे त्याला मात दिली असती. यावेळेस देवळी विधानसभा ही भारतीय जनता पार्टीने लढली तर 100% काँग्रेसच्या उमेदवारावर या ठिकाणी आम्ही कामाच्या भरोशावर मात देऊ. कारण या देवळी मुलगा मतदारसंघामध्ये जो काँग्रेसचा आमदार आहे त्यांनी कुठलेच विकासाचे कामं केलेले नाही आणि त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की यावेळेस आम्ही देवळी विधानसभा सुद्धा भारतीय जनता पार्टी. वर्धा जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघापैकी 2 मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद फारशी नाही आहे. राष्ट्रवादीनं जिल्ह्यात आता मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विजय पक्का असा ठाम विश्वास भाजपला आहे. येणाऱ्या भविष्यात महाराष्ट्राच्या वर्धा मतदार लोकसभेच्या मतदारसंघात एक वेगळा पर्याय आला आणि त्याच्यात नवीन कोणी निवडून आलं तर आश्चर्य वाचायला नको. कारण केंद्र सरकारच्या धोरणामुळे महाराष्ट्रातलेच नाही वर्धेतलेच नाही तर संपूर्ण भारतातले लोक कंटाळले आहे आणि हे जे राजकारण देशातलं ठीक आहे आणि वातावरण जे आता भारतातलं जे बिघडलेलं आहे हे बिघडलेलं वातावरण सत्तेत असणाऱ्या लोकांमुळे बिघडलेलं आहे हे लोकांना आता कळून चुकलं आहे. वारंवार टीव्हीवर त्याच न्यूज त्याच बातम्या ठीक आहे जाती धर्म याच्यात भेदभाव पसरवणे अशा प्रकारचं राजकारण या देशात चालू आहे. म्हणून लोकांना एक नवीन पर्याय पाहिजे जो या देशात ठीक आहे लोकांचे मतं जाणून घेईन आणि त्या समस्या लोकसभेपर्यंत पोहोचवेल. वर्धा लोकसभा आणि विधानसभेत भाजपा शतप्रतिशत वर्चस्व राखणार की काँग्रेस राष्ट्रवादी हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही हे औत्सुक्याचं ठरणार आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 4 विधानसभा क्षेत्र असून 3 विधानसभा क्षेत्रावर भाजपचा झेंडा आहे. या 3 विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणघाट, वर्धा आणि आर्वी या मतदारसंघाचा समावेश असून देवडी हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांनी हा गड राखून ठेवलेला आहे आणि अद्यापही या ठिकाणी भाजपला आपला झेंडा रोवता आला नाही. त्यामुळे एकंदरीत यावेळेस जर भाजपला ही जागा जिंकता आली तर 4 विधानसभा क्षेत्रावर भाजप आपला झेंडा रोवण्यासाठी तयार आहेत. परंतु दुसरीकडे हिंगणघाटमध्ये जर आपण बघितलं तर हिंगणघाटमध्ये समीर कुणावार हे विद्यमान भाजपचे आमदार असून त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अतुल वांदिले हे प्रयत्नशील आहे आणि मोठ्या जोमाने ते कामाला सुद्धा लागले आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं त्याच ठिकाणी शिंदे गटाचे जे माजी मंत्री आहे शिंदे हे सुद्धा तयारी करून बसलेले आहे. त्यामुळे एकंदरीत आता यावेळी लढाई ही मोठी होणार आहे यात काही शंका नाही. आर्वी विधानसभाचा जर विचार आपण केला तर आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये दादरावकेचे भाजपचे विद्यमान आमदार आहेत आणि अमर काळे हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. या 2 नेत्यांमध्ये थेट लढत होत होती परंतु राष्ट्रवादीचे दिलीप पोटफोडे सुद्धा यावेळी फुल फार्मात असून यावेळी तिहेरी लढत होईल का अशी सुद्धा साशंका वर्तवण्यात येत आहे. देवळी मतदारसंघामध्ये जर यावेळीस भाजपला हा मतदारसंघ गेला तर त्या ठिकाणी भाजप आपली बाजू भक्कम करण्यास तयार असू शकते आणि वर्ध्यामध्ये सुद्धा भाजपचे आमदार पंकज भोईर हे असून त्यांना सुद्धा शह देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 8, महाराष्ट्र.